नमस्कार, मी अनिकेत स्वागत करीत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. तर खरीप पिकाचे 2024-25 हमीभाव जाहीर केंद्र सरकारने केलेले, तर हमीभावामध्ये किती वाढ करण्यात आलेली तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर त्या अगोदर कर्जमाफी संदर्भात मोठी एक अशी अपडेट आलेली आहे, तर ती अपडेट काय तर त्या संदर्भाचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की शेतकऱ्यांना शेअर करा. तर हा व्हिडिओ खूप छोटासा असणार आहे, तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात. तर येथे बघू शकतात की खरीप हमी भाव जाहीर, तर खरीप पिकाची हमी भाव केंद्र सरकारने जाहीर केलेले. तर येथे बघू शकतात की केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमी भावात केवळ 299 रुपयाची वाढ करून 2024-25 4,892 रुपये हमी भाव जाहीर केला आहे. तर कापसाच्या हमी भावात 501 रुपयानं वाढ केली आहे. नवीन हंगामात आता मध्यम धाग्याच्या कापसासाठी 7,121 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी 7,521 रुपये हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहे. तर तसेच तुरीच्या हमी भावात 550 रुपये आणि उडदाच्या हमी भावात 450 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर येथे आपण बघू शकतात की पीक निया 2024-25 हमी भाव असणार आहे आणि पीक असणार आहे 2024-25 हमी भाव असणार आहे आणि 2023-24 हमी भाव असणार आहे आणि वाढ असणार आहे. तर कापूस मध्यम धागा, तर 2024 कापसाचे जे काही हमी भाव असणार आहे ते असणार आहे 7,121 रुपये आणि 23 होते 6,620 रुपये. तर 501 रुपयानं शासनाने येथे वाढ करण्यात आलेली आहे. तर कापूस लांब धाग्यामध्ये सुद्धा 501 रुपयानं वाढ करण्यात आलेली आहे. सोयाबीनमध्ये 292 रुपयानं वाढ करण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता येथे तूरमध्ये 550 असेल, मूंगमध्ये 124 रुपये असेल, उडीदमध्ये 450 असेल, मक्कामध्ये 135 असेल, ज्वारी आहे ज्वारी हायब्रिडमध्ये 191 आहे आणि ज्वारी माळदांडीमध्ये 196 रुपये. इतकी वाढ केंद्र सरकारने 2024 खरीप पिकासाठी केलेली आहे. तर येथे बाजरीसाठी 125, रागीसाठी 444, भात साधारण ग्रेड 117, भात ए ग्रेड 117, तर भैमूंगमध्ये 406 रुपये आणि सूर्यफूल 520 आणि 732 रुपये. तर अशा प्रकारे केंद्र सरकारने हमी भावामध्ये वाढ केलेली. तर तुम्हाला काय वाटतं, ही वाढ शेतकऱ्यांना खरंच परवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवरती नाही असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.